नमस्कार मित्रांनो, मी हेमंत ओगले, मी भारतीय युवक काँग्रेसचा सचिव आहे। गेल्या 80 दिवसापासून देशातील शेतकरी हे दिल्लीच्या सीमेवरती आंदोलन करत आहेत। हे आंदोलन इतके भयानक स्वरूपात झाले की आजपर्यंत जवळपास 200 शेतकऱ्यांनी यामध्ये आत्महत्या केली किंवा आपला जीव गमावला आहे। परंतु केंद्र सरकारला याची बिल्कुल तमा नाहीये। किसान बिल ज्याला सरकारने पास केले त्या बिलाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी शेतकरी रस्त्यावरती उतरला आहे। प्रत्येक राज्यामध्ये या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केलेलं आहे। महाराष्ट्रामध्येही जवळपास 1,00,000 शेतकऱ्यांनी मुंबईमध्ये मोर्चा काढला होता, परंतु सरकारला याविषयी काही तमा नाहीये। त्यांना फक्त आणि फक्त त्यांचं आणि त्यांच्या मित्रांचं हित कळत आहे। शेतकऱ्यांचं हित कशात आहे याच्यामध्ये त्यांना काही घेणं देणं नाहीये। त्यामुळे भारतीय युवक काँग्रेसने युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवासजी व कृष्णा अलावरोजी यांच्या नेतृत्वाखाली 9 फेब्रुवारीला संसद मार्ग येथे घेराव ठेवलेला आहे। आपण सर्वांनी या घेरावासाठी उपस्थित राहावे, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, हीच आपल्या सर्वांना विनंती। जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान।